वेलकम फ्रेंड्स चला आज आपण एन एम एम एस सन दोन हजार अठरा एकोणीसची ची, ची मॅथ चे प्रश्न व त्याची उत्तरं कशी सोडवायची ते पाहूया प्रश्न पहिला आपण इथं बघूया या प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला क्रमवाचक संख्या शोधायची त्यातील प्रश्न पहिला आहे तीनशे छत्तीस दोनशे दहा एकशे वीस सात चोवीस आणि प्रश्नचिन्ह तर क्रमवाचक असल्यामुळे क्रमाने आपण बघत जाऊया तीनशे छत्तीस आता इथे तीनशे छत्तीस बघितलं तर आपण बघूया सातचा सा घन वजा सात बरोबर तीनशे त्रेचाळीस वजा सात बरोबर तीनशे छत्तीस म्हणजे यन घन वजा यन ज्या संख्येचा घन आहे ती संख्या त्यातून वजा केली असता येणारे उत्तर हे आपल्याला तिथं पाहाव्यास मिळते त्याचप्रमाणे दोनशे दहा ही संख्या सहाचा घन दोनशे सोळा वजा सहा त्याचं उत्तर येते दोनशे दहा त्याचप्रमाणे पुढे बघा पाचचा घन वजा पाच पाचचा घन एकशे पंचवीस वजा पाच म्हणजे एकशे वीस पाचच्या पुढची संख्या चार चारचा घन चौसष्ट वजा चार बरोबर सात चारच्या नंतरची संख्या त्यांनी घेतलेली आहे तीन तीनचा घन वजा तीन म्हणजे सत्तावीस वजा तीन चोवीस आलेले मग या क्रमाने गेले असता या नंतरची आपल्याला संख्या घ्यावी लागेल दोन दोनचा घन आठ आणि त्यातून ती संख्या वजा केली म्हणजे दोन वजा केले की उत्तर येतं सहा म्हणजे या पर्यायात आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दुसरा प्रश्न बघा बत्तीस सदतीस सत्तेचाळीस सद अठ्ठावन्न आणि एकाहत्तर आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आता निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की बत्तीस या बत्तीसमध्ये मध्ये जे अंक आहेत तीन आणि दोन त्यांची बेरीज येते पाच तर ही पाच संख्या त्याच संख्येत मिळवल्यानंतर पाच हा अंक त्या संख्येत मिळवल्यानंतर पुढची संख्या येते सदतीस आता सदतीसमध्ये कोणते अंक आहेत तर तीन आणि सात यांची बेरीज किती येते दहा तर सदतीसमध्ये दहा मिळवलं की त्याची पुढची संख्या सत्तेचाळीस याच प्रमाणे करत गेले असता सत्तेचाळीस यामध्ये चार अधिक सात अकरा आणि सत्तेचाळीस मध्ये अकरा मिळवले की अठ्ठावन्न ही पुढची संख्या मिळते अठ्ठावन्न मध्ये कोणते अंक आहेत पाच आणि आठ त्यांची बेरीज किती आहे तर तेरा या अठ्ठावन्न मध्ये तेरा मिळवले असता पुढची संख्या एकाहत्तर आहे याप्रमाणे आपण करत गेले असता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते बघूया आता तर एकाहत्तर मध्ये दोन अंक आहेत सात आणि एक यांची बेरीज आहे आठ म्हणून आपण काय केलं या एकाहत्तर या संख्येमध्ये आठ अंक मिळवला तर येणारं उत्तर एकोणऐंशी येतं आणि पर्यायामध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक एक यामध्ये हे उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन पाच सहा नऊ सोळा एकतीस आणि प्रश्नचिन्ह आता इथं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पाच आणि सहा या संख्येमध्ये फरक आहे एकचा सहा आणि नऊ या संख्येमध्ये फरक आहे तीनचा नऊ आणि सोळा यामध्ये सात सोळा आणि पस्तीस यामध्ये फरक पंधराचा आहे सॉरी सोळा आणि एकतीसमध्ये फरक पंधराचा आहे आणि पुढची संख्या आपल्याला शोधायची तर तुम्ही या फरकातला फरक बघितला एक आणि तीन यातला फरकातला फरक बघितला तर दोनचा फरक आहे तीन आणि सात यामध्ये फरक बघितला तर चारचा आहे आणि सात आणि पंधरामध्ये बघितलं तर आपण आठचा आहे म्हणजे बे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ फरकातला फरक हा दुप्पट होत गेलाय म्हणून आपण काय केलं इथं इथं फरकातला फरक आठ आहे आठच्या दुप्पट सोळा मग सोळा पंधरामध्ये सोळा मिळवले की एकतीस येतात म्हणून ही एकतीस ही संख्या ह्या संख्येत मिळवायची आपल्याला पुढची संख्या मिळते जी आहे बासष्ट म्हणजे इथं आपलं कोणतं तंत्र वापरले तर फरकातील फरक हे तंत्र वापरून हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे आणि याचं उत्तर आलेलं आहे बासष्ट जो पर्याय क्रमांक चार आहे पुढचा प्रश्न बघा ए ते झेड हे इंग्रजी अक्षरमाला ए बरोबर एक बी बरोबर तीन सी बरोबर पाच डी बरोबर सात या सिक्वेन्सने म्हणजे याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यामध्ये पहिला प्रश्न वास्तविक चौथा असला तरी इंग्रजी अक्षरमालेचा पहिला इथं दिलेला आहे तो म्हणजे एकोणतीसावे आणि सदतीसाव्या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते आता ए बरोबर एक बी बरोबर तीन सी बरोबर पाच डी बरोबर सात याप्रमाणे संख्या घेतल्या ई बरोबर नऊ एफ बरोबर अकरा अशाप्रमाणे जर तुम्ही संख्या लिहित गेला तर एकोणतीसावं अक्षर हे ओ येते आणि सदतीसावा अक्षर हे येस येतो आणि मग ओ पासून एस पर्यंत तुम्ही बघितला तर बरोबर मध्ये येणारं अक्षर हे क्यू आहे म्हणजे मधोमध येणारे अक्षर क्यू जे पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला इथं दिसून येतं आता वरीलच प्रश्न म्हणजे वरीलच अक्षरमाला घ्यायचे आहे वास्तविक आपण ए बी सी डी अशी जर अक्षरमाला काढली तर ए बरोबर एक बी बरोबर दोन परंतु इथं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला की ए बरोबर एक घ्या बी बरोबर तीन घ्या सी बरोबर पाच घ्या डी बरोबर सात ई e बरोबर नऊ एफ बरोबर अकरा याप्रमाणे ती सिक्वेन्स असणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी विचारले की एकोणचाळीसावे अक्षर सत्तावीसावे अक्षर अकरावे अक्षर आणि एकोणतीसावे अक्षर हे सगळे अश अक्षर घेऊन आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर बघा एकोणचाळीसावे अक्षर कोणता येईल त्याप्रमाणे घेतले असता टी सत्तावीसावं अक्षर येईल यन अकरावं अक्षर यफ एकोणतीसावं अक्षर ओ आता ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे या क्रमानं बनवायचा नाही क्रम कसाही मागे पुढे चालेल पण अर्थपूर्ण शब्द हवा तर अर्थपूर्ण शब्द यापासून एक बनतो तो म्हणजे फॉन्ट एफ ओ एन टी हा अर्थपूर्ण शब्द पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला दिसतो जो या अक्षरांपासून बनतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता वरील अक्षर मला घेऊनच हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक सहावा ओ ई वाय एन जे ही जे अक्षर आहेत या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो अक्षर बघितल्या बघितल्या आपल्याला लक्षात येतं की कोणता शब्द तयार होतो पण पुढचा त्यांचा असा प्रश्न आहे की त्या शब्दामधील मधोमध मद मद येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक कोणता येईल आता अ, 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 शब्द कोणता तयार होतोय तर एन्जॉय ई एन जे ओ वाय आपण पटकन जे चा काय करतो क्रमांक मूळचा घेतो ए बी सी डी तर तसं करायचं नाही आपल्याला त्यांनी वरती दिलेली आहे अक्षर मला ए बरोबर एक तर त्याप्रमाणे आपल्याला क्रम घ्यायचा आहे आणि तसा क्रम घेतला तर जेचा हा क्रमांक एकोणीसावा येतो जे पर्याय क्रमांक एकमध्ये याचं उत्तर आहे एन्जॉय यातील मधील शब्द मधील अक्षर जे आहे आणि जेचा क्रमांक आलेला आहे एकोणीस पर्याय क्रमांक एक प्रश्न सातवा बघा आता आपण बघूया इथं तर आपल्याला इथं काय बघायचं आहे गटात न बसणारी आकृती यामध्ये शोधायची इथं चार आकृती तुम्हाला दिसतात या सर्व आकृतीमध्ये निरीक्षण केले असतात तुम्हाला लक्षात येईल की या गोलाच्या हे जे चिन्ह आहे आणि हे जे चिन्ह आहे बर मध्ये मध्यावर हे गोल आणि हा अधिक हे दोन चिन्ह तुम्हाला दिसतात पहिल्या आकृतीत ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या आकृतीतसुद्धा हे दोन चिन्ह मध्यावरच आहेत त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा यामध्ये आणि ह्यामध्ये हे जा मध्यावर आहेत का तर नाहीत हे मध्यावर असते तर इथं असते परंतु हे चिन्ह इथं आणि हे चिन्ह इथं आहे चौथ्या आकृतीत बघूया जा तर चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा हे हे दोन चिन्ह या दोन चिन्हांच्या बरोबर मध्यावर इथं आपल्याला दिसायला मिळतात म्हणजे जर आपण पूर्ण चारही आकृतीचं चा निरीक्षण केले असता आपल्याला असं आढळून येईल की तीन नंबर हा पर्याय वेगळा आहे म्हणजे गटात न बसणारा पर्याय आहे आठवा प्रश्न बघा त्याचप्रमाणे गटात न बसणारा आपल्याला इथं बघायचं आहे ही जी मधील आकृती आपल्याला दिसते इथं यच सारखा आकार दिसतो आणि इथं बाण दिसतो तर या येतसारख्या आकाराच्या उजव्या बाजूला आपल्याला हे चिन्ह दिसतं आणि याच्या विरुद्ध बाजूला या हा त्रिकोण दिसतो पहिल्या आकृतीत ज्याप्रमाणे दिसतं त्याच आकृ त्याचप्रमाणे <T diagnoseDamática> दुसऱ्या आकृतीत पण बघूया तर या चिन्हाच्या या उजव्या बाजूला हे चिन्ह आहे आणि याच्या विरुद्ध बाजूला हा त्रिकोण आहे तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा बघा याच्या उजव्या बाजूला हे चिन्ह आहे आणि याच्या विरुद्ध इकडच्या बाजूला आपल्याला हा त्रिकोण दिसतो परंतु चौथ्या आकृतीमध्ये आपण ब असता या चिन्हाच्या उजव्या बाजूला उलट झाले तर त्रिकोण आलाय आणि विरुद्ध या बाजूला ही आकृती गेली म्हणजे जर या चारही आकृतींचं निरीक्षण केलं तर आपल्याला सहज ओळखून येईल की पर्याय क्रमांक चार हा गटात न बसणारा आहे गटात न बसणारी आकृती आपल्याला नवव्या प्रश्नामध्ये सुद्धा शोधायची आहे यामध्ये पहिली आकृती बघा यामध्ये ए आणि यू हे स्वर आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये या दिलेल्या आद्याक्षरांपैकी ई हा स्वर आहे तिसऱ्या आकृतीमध्ये ओ हा स्वर आहे परंतु चौथी आकृती जर तुम्ही पाहिली तर यामध्ये कोणताही स्वर आपल्याला आढळून येत नाही या अनुषंगाने या आपल्या दिलेल्या आकृत्यामध्ये गटात न बसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक चार तर यापुढील प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक दहा ते बारा हा समसंबंधावर आधारित आहे म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे तर तो, तो शोधायचा आपल्याला आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहायचा आहे तर प्रश्न क्रमांक दहावा बघा के टी एस त्यांनी दिलेला आहे के टी एस जे एल एस यू आर टी त्याप्रमाणे प्रश्नचिन्ह आणि दिलेलं आहे एम ओ यन यल एन जे एल आता इथं तुम्हाला दिसत आहे मी इथं बाण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात आलंच असेल सांगतानाच की के हा जे हे जे अक्षर आहे ते जे आणि एल याच्या मधोमध असलेलं अक्षर आहे म्हणजेच केच्या अगोदरचं आणि केच्या नंतरचं अक्षर इथं घेतलेलं आहे टीच्या अगोदरचं येस टीच्या नंतरचं यू त्याच्या पुढेच घेतलेलं आहे यशच्या अगोदरचं आर आणि यशच्या नंतरचं टी अक्षर हे इथं घेतलेलं आहे आणि हे सिक्वेन्स हा त्यांनी पूर्ण केलेलं आहे केच्या अगोदर नंतर टीच्या अगोदरचं नंतरचं आणि यशच्या अगोदरच्या नंतरचं मग हाच क्रम आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आता उलट त्यांनी विचारले त्यांनी हे अक्षर मला इथं दिलेले आहे आणि याच्यावरून हे आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण इथं लक्षात घेऊया की यम आणि ओ याच्यामध्ये असणार अक्षर हे काय येणार इथं येणार म्हणून यम आणि ओ याच्या मधोमध असलेलं अक्षर यन यल आणि यन याच्या मधोमध असलेलं अक्षर यम जे आणि यल याच्या मधोमध असलेलं अक्षर के याप्रमाणे हे सोडवलं असता उत्तर येतं त्याचं यन यम के जे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आपल्याला इथं मिळून जातं